आणि आता बातम्या विस्तारानं. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत महाराष्ट्राचा 2021-22 या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर केला आहे. राज्य सरकारनं या अर्थसंकल्पात आरोग्य विभागासाठी भरीव तरतूद केली आहे. कोरोना संकटाला लक्षात घेऊन राज्याच्या आरोग्य विभागासाठी 7,500 कोटी रुपयांचा प्रकल्प तयार करण्यात आल्याची घोषणा अजित पवार यांनी केली आहे. कोरोना महामारीच्या काळात सर्व क्षेत्रातील आरोग्य सेवांमध्ये सुधारणा करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत आरोग्य संस्थांचे बांधकाम श्रेणीवर्धन करून जनतेला उत्तम दर्जाची आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशानं 7,500 कोटी रुपयांचा प्रकल्प तयार करण्यात आला आहे. येत्या 4 वर्षात तो प्रकल्प पूर्ण करण्यात येईल. शेतकऱ्यांसाठी 2400 कोटी रुपये किमतीच्या कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली असून इंदापूर बारामती तालुक्यात सुमारे 5,000 हेक्टर क्षेत्रात सिंचनाचा लाभ देण्यासाठी तातडीनं सिंचन योजना राबवण्यात येणार आहे. जलसंपदा विभागात 12,900 कोटी रुपयांचा निधी प्रस्तावित आहे. राज्यातील 681 चर्चमध्ये परीक्षांना दुरुस्त असलेल्या जलस्रोतांची विशेष दुरुस्ती मुख्यमंत्री जलसंवर्धन योजनेच्या अंतर्गत करण्यात येत आहे. 2020 मध्ये कोकण किनारपट्टीवरील निसर्ग चक्रीवादळ, पूर्व विदर्भ विदर्भात निर्माण झालेली पूर परिस्थिती, जून ते ऑक्टोबर या काळात झालेली अतिवृष्टी आणि पुरामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना 5,000 कोटी रुपये एवढी मदत देण्यात आली आहे. कोरोना महामारीच्या काळात सर्वच क्षेत्रातील आरोग्य सेवांमध्ये सुधारणा करण्याची आवश्यकता अधोरेखित झाली आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाअंतर्गत आरोग्य संस्थांचे बांधकाम श्रेणीवर्धन करून जनतेला उत्तम दर्जाची आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने सुमारे 7,500 कोटी रुपये किमतीचा प्रकल्प तयार केला असून येत्या 4 वर्षात तो पूर्ण करण्यात येईल. या प्रस्तावात जिल्हा रुग्णालय, मनोरुग्णालय, ट्रॉमा केअर सेंटर, प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्राचे बांधकाम तसेच तालुका स्तरावरील रुग्णालयांचे श्रेणीवर्धन आणि बांधकाम यांचा समावेश आहे. राज्याच्या वाढत्या नागरीकरणाच्या पार्श्वभूमीवर शहरी जनतेला दर्जेदार आरोग्य सेवा मिळावी तसेच राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमाची प्रभावी परिणामकारक अंमलबजावणी करता यावी यासाठी राज्य शासनाने आरोग्य आयुक्तालयाच्या अधिपत्याखाली संचालक नागरी आरोग्य या कार्यालयाची निर्मिती केली आहे. त्याद्वारे कालबद्ध पद्धतीने अभियान स्वरूपात महानगरपालिका, नगर परिषदा व नगर पंचायतीमध्ये आरोग्य सेवेविषयी पायाभूत सुविधांमध्ये वाढ करून दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. येत्या 5 वर्षात त्यासाठी शासनाकडून 5,000 कोटी रुपये उपलब्ध करून देण्यात येतील. त्यापैकी 800 कोटी रुपये या वर्षी म्हणजे 2021-22 मध्ये उपलब्ध करून देण्यात येतील. ब्युरो रिपोर्ट, स्टार महाराष्ट्र न्यूज, मुंबई.